मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय मराठी। आज आपण कविता घेणार आहोत व्यायामाचं महत्त्व। त्याचे जे रचनाकार आहे म्हणजे कवी आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। ही जी कविता आहे ती आधी आपण त्याचं वाचन केलं होतं, आता त्याचं स्पष्टीकरण पाहूया। आपल्याला श्री संत तुकडोजी महाराजांनी काय सांगितलेलं आहे, व्यायाम जो आहे तो आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, व्यायाम केल्याने आपले कोणकोणते फायदे होऊ शकतात किंवा होतात याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती दिलेली आहे। प्रत्येकाने काय केलेलं पाहिजे, व्यायाम हा अवलंबला पाहिजे, आपलं आयुष्य जे आहे ते काय करायला पाहिजे, सुखकर करण्यासाठी व्यायाम अत्यंत गरजेचा आहे, त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्याला ही त्यांनी कविता दिलेली आहे। या कवितेचं म्हणजे व्यायामाचे महत्त्व कोणी सांगितलेलं आहे आपल्याला, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी। याच्यातली जी पहिली ओळ आहे त्यामध्ये पहा, व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र। आज व्यायाम आहे तो व्यायाम कोणाचा मित्र आहे, आरोग्याचा मित्र आहे। आपले जे आरोग्य आहे त्या आरोग्याचा मित्र कोणाला सांगितलेला आहे, व्यायामाला सांगितलेला आहे। म्हणजे आपल्या आयुष्यात व्यायामाला किती महत्त्व आहे ते पहा। हे पूर्णपणे याचं जे काही सूत्र आहे ते आपल्याला काय केलं पाहिजे, लक्षात ठेवता आलं पाहिजे। आळस वैरी मानलेला सर्वत्र सर्वतोपरी, हा जो काही आळस आहे, आळस म्हणजे काय, की आपला वैरी दुश्मन आळस आल्याने माणूस बघा एकदम सुस्तावून जातो, त्याला काहीच हालचाल करता येत नाही किंवा काही कार्य करण्याची इच्छाच होत नाही। म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की आपला जो मित्र आहे तो कोण मित्र आहे, आपल्या आरोग्याचा, व्यायाम हा आपल्या आरोग्याचा मित्र आहे। तर शत्रू कोण आहे, शत्रू आहे आळस। हा जो काही आळस आहे तो आळस आपल्याला पूर्णपणे घालून टाकायचा आहे। याच्यासाठी प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे। व्यायामामध्ये खूप काही असे आपल्याला फायदे होतात। इथे सांगितले काय बघा, सर्वोतपरी म्हणजे सर्वोत म्हणजे सगळं काही आहे। व्यायाम म्हणजे काय, सगळं काही असं की ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर खूप चांगला फायदा होतो। हा जो काही आळस आहे तो आळस आपल्याला झटकून टाकण्यासाठी, आपल्याला कार्यरत राहण्यासाठी, आपला उत्साह वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, सतत आपल्याला व्यायाम केले दररोज, सतत म्हणजे काय, नेहमी दररोज व्यायाम आवश्यक आहे। व्यायामावेळी सात्विक भोजन तेही मारे विकारी होऊन, बघा जर आपण व्यायाम केलाच नाही, शरीर जे काही आपलं आहे ते बेढप झालेलं असतं, त्याच्यामुळे आपण कितीही सात्विक अन्न खाल्लं म्हणजे चांगलं पौष्टिक अन्न खाल्लं, भोजन केलं, तरी ते जे काही अन्न आहे ते आपल्याला विकार होऊन म्हणजे आजार वेगवेगळे होऊन आपल्याला ते मारत असतं, आपल्या शरीराला ते मारत असतं। का मारत असतं, तर व्यायामाविना, विना म्हणजे काय, शिवाय, जर व्यायामच केलेला नसेल तर आपण कितीही चांगलं भोजन खाल्लं, कितीही चांगलं अन्न खाल्लं, तरी त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत नसतो। व्यायामे होय अग्नी दीपन अन्न पचन सहजची, बघा व्यायामाने काय होतं, सहजपणे अग्निदीपन होतं। अग्निदीपन म्हणजे काय, तर भूक लागणे, भूक लागते की नाही आपल्याला, म्हणजे पोटामध्ये बघा आपल्याला भूक लागली की अशी काय होतं आपल्याला, असं कळकळीचं काहीतरी वाटत असतं, म्हणजे काय आगीसारखं आपल्याला जाणवत असतं, म्हणजे तर आपल्याला प्रचंड प्रमाणात भूक लागलेली असते। व्यायाम केल्यानंतर बघा आपलं जे शरीर आहे ते भूकेने असं व्याकुळ होतं, भूक चांगली लागते आणि अन्न पचन देखील काय होतं, सहज होतं, सुलभ होतं, आपल्याला शक्य होतं। म्हणजे खाल्लेलं जे काही अन्न असतं ते आपल्याला व्यवस्थितरित्या पचत असतं, म्हणजेच काय, तर पचन संस्था जी आपली आहे ती सुधारू शकते किंवा सुधारते। म्हणून इथे आपल्याला श्री संत तुकडोजी महाराज व्यायामाचं महत्त्व सांगताना काय सांगतायत, की जर व्यायाम केलेला नसेल किंवा केला नाही तर आपण कितीही चांगलं, कितीही सात्विक, कितीही चांगली फळं किंवा पौष्टिक अन्न खाल्लं तरी ते आपल्या शरीराला अजिबात लागत नाही किंवा आपल्या शरीराला त्याचा काहीच फायदा होत नाही, उलट काय होतं, त्या सात्विक अन्नामुळे
आजार जडतात म्हणजे विकार होते मानवी शरीराला काय करत असतं हानी पोहोचवत असते विकार करत असतं म्हणजे समस्या निर्माण करत असतं जर आपलं शरीर सुदृढ असेल कार्यरत असेल पचन संस्था जर आपली चांगली असेल तर हे अन्न कसं होतं आपल्याला सहजपणे पचत असतं म्हणून याच्यासाठी काय केलं पाहिजे तर प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे पुढचा अजून एक सूत्र ते सांगतात व्यायामे जडत्व जाई दूर व्यायामे अंगी राहे तर तरी रक्त व्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीव पण याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की व्यायाम केल्यानंतर आपलं जे काही शरीर आहे ते सुस्तावलेलं असतं जडत्व निर्माण झालेलं आहे ते जडत्व म्हणजे जडजड काही असं आपल्याला वाटत असतं व्यायाम केल्याने कसं वाटतं बघा फ्रेश वाटतं हलकं वाटतं म्हणून व्यायाम आपल्यासाठी आरोग्याला काय आहे मित्र आहे आणि तो केलाच पाहिजे व्यायामात व्यायाम केल्यानंतर काय होते शरीरामध्ये उत्साह निर्माण होतो तरतरी निर्माण होते म्हणजे एखादं कार्य करण्याची आपल्याला काय असते उत्सुकता असते आता बघा तुमच्या आईने तुम्हाला एखादं काम सांगितलं समजा तुम्ही बसला आहात आईने तुम्हाला सांगितलं की जा रे बाबा दुकानात जरा दूध पिशवी घेऊन ये तुम्ही जर आळसावलेले असाल तर तुम्ही आईला काय सांगणार मी नाही जात तूच जा का असं तुम्ही बोलता कारण तुमचं शरीर कसं झालेलं असतं एकदम आळसावलेलं असतं सुस्ती आलेली असते त्यामुळे ते काम करण्याचं तुम्ही काय करत असता टाळत असता ते जर व्यायाम केल्यानंतर आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरणाची संस्था जी आहे ती चांगलीपणे कार्य करत असते आपल्या शरीरामध्ये उत्साह निर्माण करतो किंवा तरतरी शरीरात आलेली असते म्हणून कोणतेही काम जे आहे ते तत्परतेने म्हणजे लगेच ताबडतोब करण्यास आपण काय असतो सज्ज असतो तयार असतो याच्यासाठी इथे काय सांगितलेलं आहे की व्यायामने जडत्व जाई दूर म्हणजे काय तर व्यायाम केल्यानंतर जे काही जडत्व आहे जडजडपणा आहे ते काय होतं आळशीपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो रक्त व्यवस्था उत्तम शरीरी म्हणजे रक्त अभिसरण संस्था जी आहे ती उत्तम रीत्या काम करू लागते आणि विचार देखील आपले सकारात्मक होतात म्हणजे शरीराबरोबर आपली मानसिक जी काही क्रिया असते म्हणजे शरीराबरोबरच बुद्धीवर आणि विचारांवर मानसिकतेवर देखील आपल्याला चांगला परिणाम जाणवू लागतो याच्यासाठी आपल्या डोक्यातून देखील चांगले चांगले असे सुपीक विचार बाहेर पडू लागतात आपण कसं करतो सकारात्मक आपले विचार जे आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून इथे सांगितलेलं आहे की व्यायामाने काय होतं जडत्व पण दूर जाई आळशीपणा पण दूर जातो त्याचबरोबर अंगी काय येते तरतरी येते उत्साह येतो उत्साह निर्माण होतो त्याचबरोबर रक्ताभिसरण जी संस्था आहे ती देखील आपली चांगली होते आणि जे आपले विचार जे आहे ते कसे होतात सजीव होतात सकारात्मक होतात पुढच्या ज्या ओळी आहे व्यायामाने सशक्त स्नायू व्यायामे मानव होय दीर्घायु मानवाने व्यायामाला सुरुवात केल्यावर त्याचे जे स्नायू आहेत स्नायू कसे होतात एकदम मजबूत होतात बळकट होतात म्हणून नेहमी व्यायाम करावा आणि व्यायाम केल्यानंतर काय होतं अर्थातच आयुष्य आपलं वाढत जातं म्हणजे काय तर दीर्घायू होतो माणूस याच्यासाठी आपल्याला श्री संत तुकडोजी महाराज सांगण्याचा प्रयत्न करतायत की हा जो व्यायाम आहे तो किती महत्त्वाचा आहे आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी पुढे आणखी सांगण्याचा प्रयत्न करतायत व्यायाम हिना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत व्यायाम जर केलेलाच नसेल व्यायाम जर आपण केलाच नाही तर बघा आपल्याला काय काय व्याधी होतात पित्त होतं कफ होतं वायू होतो तर वायू म्हणजे काय बा कफ म्हणजे छातीमध्ये आपल्या कफ साठलेला असतो ठीक आहे सारखं सारखं खोकला लागणं सारखी सारखी सर्दी होणं असे हे जे काही जे आजार आहेत ते आजार मानवाला जडत असतात आणखी पूर्णपणे जे शरीर आहे ते आपलं काय होतं जर्जर होऊन जातं अशक्त होऊन जातं कमकुवत होतं कमजोर होतं याच्यासाठी संत तुकडोजी महाराज सांगताय की व्यायाम केल्याने हे जे काही दोष आहे मानवी दोष म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये
असलेले तीन दोष म्हणजे कुठले सांगितले आहेत पित्त कफ आणि वायू वायू म्हणजे स्वाद हे दूर करण्यासाठी आपल्याला नेहमी व्यायामाची गरज असते ते जर केलेच नाही तर साहजिकच आहे हे जे काही आजार आहेत ते आपल्याला सहजतेने जखडून ठेवतात हे पुन्हा पुन्हा ते आजार काय होत असतात उद्भवत असतात आणि आपलं जे शरीर आहे ते कमकुवत होऊन जातं म्हणजे आपल्या शरीरामध्ये उत्साह राहत नाही कुठेही कार्य करण्याची इच्छाच होत नाही कुठे बाहेर जाण्याची इच्छा होत नाही किंवा समजा आपल्याकडे कोणी पाहुणा आला किंवा आजूबाजूचे शेजारी पाजारी कोण आपल्या घरी येऊन बसले तर त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बोलण्याची इच्छा होत नाही किंवा आपल्याला काय होतं म्हणजे प्रसन्न वाटत नाही असं जे शरीर आहे ते आपलं काय होतं की बेजोड होतं म्हणजे व्यायामाविना जर व्यायाम केला तर बघा शरीरामध्ये स्फूर्ती निर्माण होते उत्साह निर्माण होतो आता हे निर्माण करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर व्यायाम आवश्यक आहे पुढच्या ज्या लाईन आहे ओळी आहे त्या बघा व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे व्यायाम केल्यानंतर आपली जी काही प्रतिकार शक्ती आहे म्हणजे कोणताही आजार झाला किंवा कोणतंही इन्फेक्शन झालं तर आपल्या शरीरात एवढी प्रचंड शक्ती निर्माण होते व्यायामाने की त्याच्यावर आपण सहजपणे मात करू शकतो म्हणूनच इथे संत तुकडोजी महाराज सांगतात की आपल्याला काय केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते आणि कोणताही आजार असला तरी तो आपल्याला शिवू देखील शकत नाही त्याचबरोबर स्वावलंबनाची प्रवृत्ती देखील आपल्यामध्ये निर्माण होते स्वावलंब म्हणजे काय की स्वतःची काम स्वतः करणे आणि परावलंबी परावलंबी म्हणजे काय पूर्णपणे आपण दुसऱ्यांवर अवलंबून असणे स्वतः काहीही न करणे पूर्णपणे दुसऱ्यांची वाट पाहणे आपल्याला कोणीतरी येईल मदत करेल मग आपल्याला काहीतरी चार घास मिळतील इतरांमुळे म्हणजे स्वतःची जी कामं कोणी करू शकत नाही त्याला काय म्हटलं जातं पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असणारा तो माणूस आहे असं आपण म्हणतो याच्यामध्ये काय होतं बघा व्यायाम केल्याने आपली जी भावना आहे ती कशी होते स्वावलंबनाची भावना निर्माण होते म्हणजेच माणूस स्वतःची कामं करण्यास काय होतो तत्पर होतो सज्ज होतो म्हणजे आळस येत नाही किंवा त्याला कंटाळा येत नाही स्वतःची कामं तो स्वतः करण्यासाठी तो नेहमीच तयार असतो याच्यामुळेच आपल्याला संत तुकडोजी महाराज सांगतायत की व्यायाम केल्यानंतर आपली प्रतिकार शक्ती वाढतेच शिवाय आपल्यामध्ये स्वावलंबनाची भावना देखील निर्माण होते व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती स्फूर्ती म्हणजे उत्साह बघा व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय होतो उत्साह निर्माण होतो स्फूर्ती निर्माण होते कार्य करण्याची म्हणजे कोणतंही अवघड जरी काम असेल ते करण्याची आपल्याला काय होते ऊर्जा मिळत असते उत्स्फूर्त मिळत असते स्फूर्ती मिळत असते म्हणूनच आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे संत तुकडोजी महाराजांनी हा जो व्यायाम आहे तो व्यायाम आपला मित्र आहे आणि आळसपणा जो आहे तो आहे आपला शत्रू म्हणजे काय आपल्या आयुष्यातून आळसपणा घालवायचा असेल तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे आवर्जून व्यायाम केला पाहिजे आणि याच्यामुळे शरीराला किंवा आपल्याला म्हणजे आत्मसन्मानाची भावना देखील निर्माण होते स्वावलंबनाची भावना देखील आपल्यामध्ये निर्माण होते आपली प्रतिकार शक्ती वाढते जे काही वात विकार वायू वगैरे जे काही आहे ते आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराला शिवणार देखील नाही किंवा ते जरी झाले तरी आपल्याला त्याच्यावर प्रतिकार करता येईल अशी आपली काय होते शारीरिक जी काही ऊर्जा असते ती निर्माण होते शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होते कशामुळे तर व्यायाम केल्यामुळे आणि जे काही आपलं सात्विक भोजन असतं ते सात्विक भोजन देखील आपल्याला सहजतेने पचत असतं म्हणजे ते आपल्याला कुठलेही हानी पोहोचवत नाही किंवा विकार देखील त्याच्यामुळे होत नाही आपलं जे अन्न पचन आहे ते कसं होतं सहजरित्या आणि सहज सोपं होतं पूर्णपणे आळसपणा आहे जडत्व आहे तो निघून जातो याच्यामध्ये आपल्याला बघा संत तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचं महत्व देखील सांगितलेलं आहे आणि थोडेफार आपल्याला त्याच्यात
तोटे देखील सांगितलेले आहे की न केल्याने व्यायाम न केल्याने काय होऊ शकतं, शरीराला कशी हानी होते, शरीराला कशी हानी पोहोचू शकते याच्या संदर्भात आपल्याला व्यायाम याचे महत्त्व आपल्याला मध्ये सांगितलेले आहे. म्हणजे काय तर आपल्याला किती फायदे आहेत याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपल्याला ही त्यांनी कविता दिलेली आहे. पूर्ण कविता खूप सोपी आहे आणि ती पुन्हा पुन्हा वाचली तर तुमच्या ते लक्षात येईल, त्याचे शब्द जे आहेत ते समजून घेतले तर पूर्ण कविता अतिशय सोपी आहे. याच्यावरती जे काही प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला सोडवता येतीलच नक्की. पूर्ण कविता आपली संपलेली आहे. आता व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृती बंद पूर्ण करा. आपण आता स्वाध्याय पाहतो आहे. पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये व्यायामाचे फायदे तुम्हाला किती लिहायचे आहे, 8 फायदे तुम्हाला लिहायचे आहेत. प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला एक ना एक फायदा दिलेला आहे. पूर्ण कवितेमध्ये ते फायदे तुम्ही इथे लिहायचे आहे. पहिला जो फायदा आहे तो काय आहे, अन्नपचन सहज होते. दुसरा फायदा व्यायामामध्ये काय होतो, जडत्व दूर होतो, म्हणजे जे काही आळशीपणा आहे तो निघून जातो. त्याच्याबरोबर विचारशक्ती बुद्धिशक्ती आपली वाढते वाढीस लागते. त्याच्यानंतर रक्तव्यवस्था जी आहे ती काय आहे, उत्तम रित्या काम करू लागते. त्याबरोबर स्नायू देखील कसे होतात, सशक्त होतात, बळकट होतात. आणखी फायदा काय सांगितलेला आहे, माणूस कसा होतो, माणूस दीर्घायू होतो. त्याचबरोबर आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती देखील वाढण्यास मदत होते. पुढचा जो फायदा आहे म्हणजेच काय, अतिमहत्वाचा म्हणजे काय, स्वावलंबनाची वृत्ती जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण होते. असे अनेक फायदे आपल्याला या कवितेमध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा, सुखी बरोबर ते लिहा. पहिला आहे व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. सुखी बरोबर आता तुम्हाला उत्तर माहितीच आहे बरोबर. दुसरं, व्यायामाने जडत्व वाढते. बघा इथे एक चुकीचा वाक्य दिलेला आहे, व्यायाम केल्याने जडत्व वाढते कि नष्ट होते, यावर तुम्ही विचार करायचा आहे आणि याचं उत्तर लिहायचं आहे, ठीक आहे. तिसरं, व्यायामाने स्नायू अशक्त होतात. आपल्याला इथे कोणते फायदे सांगितलेले आहे, सशक्त होता म्हणजे अशक्तच्या विरुद्ध सशक्त, ठीक आहे. इथे आपल्याला काय सांगितलंय, व्यायामाने काय होतं, आपले जे काही स्नायू आहे ते सशक्त होतात. पण इथे त्यांनी चुकीचा वाक्य दिलेलं आहे, अशक्त होतात असं, म्हणजे हे वाक्य पूर्णपणे चूक आहे. शेवटचं जे आहे, व्यायामाने प्रतिकार शक्ती वाढते, अर्थातच वाढते, म्हणजे हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे. पुढचं प्रश्न क्रमांक 3, शब्द समूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. आरोग्य देणारी कुठला शब्द येणार, तर आरोग्यदायी. दुसरा आहे विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती, म्हणजे प्रतिकार शक्ती जी आपण व्यायाम केल्याने आपल्याला मिळत असते. पुढचं तिसरं, स्वतःची कामे स्वतः करणारा, म्हणजे कोण, स्वावलंबी. आणि दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून असणारा त्याला काय म्हटलं जातं, परावलंबी. शेवटचं आहे एका अंगाने केलेला विचार म्हणजे एकांगी, ठीक आहे. आता हे प्रश्न क्रमांक 3 आहे, ते तुम्हाला सोडवायचं आहे. व्यायाम न करण्याचे तोटे घेऊन आकृती पूर्ण करा. बघा कवितेमध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं, शिकवताना फायदे देखील सांगितले आहेत आणि थोडे थोडके तोटे देखील सांगितलेले आहेत. ते तोटे कोणते कोणते आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. जसे की सात्विक भोजनही विकारी बनते, का विकारी बनते, तर व्यायाम केला नाही म्हणून. पुढचा जो तोटा आहे म्हणजे व्यायामावीर, म्हणजे व्यायाम जेव्हा आपण नाही करत तेव्हा तोटे. तर दुसरा तोटा आहे पित्त विकार होतो. बघा शरीरात आपल्या पित्त होतं, पूर्णपणे असं मळमळत असतं, जळजळत असतं, अन्न खाल्ल्यानंतर ते असं वरती येणं, असे जे काही विकार आहे ते विकार इथे होऊ शकतात किंवा होतात. तिसरा आहे कफ वाढतो. आपला जो कफ आहे तो काय होऊन जातो, वाढत असतो जर व्यायाम केला नाही तर. शेवटचा आहे चौथं, वायूचा किंवा वाताचा त्रास होतो. म्हणजे हे काय आहे, जर व्यायाम आपण केले नाही तर होणारे तोटे आहे, ते तोटे तुम्हाला इथे लिहायचे आहे. याच्यामध्ये पाचवा प्रश्न आहे भावार्थधारिता. व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा, अर्थात पूर्ण कविता तुम्हाला समजलेली आहेच, याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. व्यायाम हे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची, या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे, तुम्हाला ते कळलेलंच आहे. आरोग्य गौण संपदा या उक्तीतील विचारांचा विस्तार करा. हे जे आरोग्य आहे
हे आपले काय आहे, आपली धन आहे, धन संपदा आहे. आता याच्यावर तुम्हाला तुमच्या विचारांवर याचा तो विचार करायचा आहे, ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे आपला हा पूर्ण जो कवितेचा भाग आहे तो संपलेला आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.